नमस्कार, संध्यावाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत काशीफळाचे धपाटे आणि भिजवलेल्या शेंगदाण्याची चटणी। चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात। आपण सर्वात पहिल्यांदा काशीफळ किसून घेऊयात। इथं आपलं काशीफळ किसून झालेलं आहे। हे पाव किलो काशीफळ घेतलेलं होतं मी, लाल भोपळा। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा अर्धी वाटी दाण्याचा कूट घालायचा आहे। चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक छोटा तुकडा आलं घालायचं आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आपण ही पेस्ट यामध्ये घालूयात लेल्या लाल भोपळ्यामध्ये। ही सगळी घालून घेते। यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून पेस्ट केलेली आहे। मध्ये आता आपण तीळ घालूयात 2 चमचे, मीठ घालूयात चवीपुरतं। यामध्ये तुम्ही कोथिंबीरही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, जिरे पण तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे उपवास भाजणीचं पीठ आपण यामध्ये घालूयात आणि पीठ मळून घेऊयात। लागलं तर आणखी आपण अर्धी वाटी पीठ यामध्ये घालू शकतो। आपण हे आणखी अर्धी वाटी पीठ यामध्ये घालूयात आणि पीठ छान मळून घेऊयात। थोडंसं पाणी घेऊयात आपण 1-2 चमचे। आणि घट्टच गोळा मळायचा याचा। पीठ छान मळून झालेलं आहे। आपण आता याचे छोटे छोटे धपाटे टाकूयात। गोळा करून घेते। हे पटपट करायचे, नाहीतर पीठ पातळ होतं, काशीफळाला पाणी सुटतं। आपण पोळपाटावर पीठ टाकलेलं आहे। पिठाचा गोळा घेऊन आपल्याला धपाटं लाटायचं आहे। आपण हे लाटून घेऊयात। अगदी हलक्या हाताने धपाटं लाटायचं आहे आणि हे धपाटे जरा पटकन करायचे, नाही तर काशीफळाला पाणी सुटतं। छान छोटे छोटे धपाटे आपण इथे करून घेऊयात। त्याला छिद्र पाडूयात। तवा आपला गरम झालेला आहे। आपण हे धपाटं तव्यावर टाकूयात आणि दोन्ही साईडनी तेल टाकून खमंग भाजून घेऊयात। धपाटं छान खमंग भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। याप्रमाणे आपण आता सगळे करून घेऊयात। आपण उपवासाची चटणी बघणार आहोत। इथे मी 2 तास शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत, ते घालूयात। याच्या साली पाहिजे तर तुम्ही काढू शकता। आणि 3 मिरच्या घालूयात, चवीप्रमाणे मीठ घालूयात। तुम्ही इथे जिरे पण तुम्ही घालू शकता, कोथिंबीरही तुम्ही घालू शकता। थोडीशी साखर घालूयात आणि हे आपण अर्धी वाटी पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊयात। ही चटणी फिरवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
आता आपण ही काढून घेऊयात. आपले धपाटे ही तयार आहेत आणि आपण आता सर्व करूयात. आणि हे आपले धपाटे पण तयार आहेत. दह्याबरोबर आणि शेंगदाणे ओल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. कशी काय वाटली उपवास रेसिपी मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली ते. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.